नमस्कार मित्रांनो एक महत्त्वाची बातमी आणि आश्चर्यचकित करणारी बातमी आत्ता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो बातमी पूर्ण बघा बघा शिक्षण मंत्र्यांनी घेतलं अकरावीला ॲडमिशन हो खरंच रांगेत उभा राहून भरला अर्ज भरला फॉर्म पहा पूर्ण बातमी सविस्तर काय बातमी आहे बघा शिक्षण मंत्र्यांनी स्वतः अकरावीला ॲडमिशन घेतलं म्हणजे शिक्षण मंत्र्यांचं शिक्षण अकरावीपर्यंत झालेलं नव्हतं आणि त्यांनीच आत्ता अकरावीला ॲडमिशन घेतलं बघा कोणत्या राज्याचे शिक्षणमंत्री आपण पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो पण व्हिडिओ स्किप करू नका बघा माणूस हा कायम विद्यार्थी असतो असं म्हटलं जातं या वाक्याचा प्रत्यय अनेकदा आपल्याला आलाही आहे मात्र यावेळी नक्कीच कौतुकास्पद वाटेल असा प्रत्यय झारखंडमधील उदाहरणातून येत आहे झारखंडच्या हेमंत सोरेन सरकारमधील मंत्री जगन्नाथ मेह महतो यांनी पंचवीस वर्षानंतर कॉलेजला प्रवेश घेतला आहे वायाच्या बावन्नव्या वर्षी जगन्नाथ यांनी अकरावीच्या रेग्युलर वर्गातील प्रवेशासाठी अर्ज केला आहे शिक्षण मंत्री असलेल्या महतो यांनी देवी महतो स्मारक इंटर महाविद्यालयातील कलाशाखेत यात अकरावीच्या प्रवेशासाठी अर्ज केला आहे राज्यशास्त्र हा विषय घेऊन ते आपले शिक्षण पूर्ण करणार आहेत शिक्षणाला वयाची अट नसते तर दुसरीकडे मी केवळ दहावी पास असून दहावी पास आमदारला मंत्री केल्याची टीकाही माझ्यावर सातत्याने करण्यात येत होती या टीकाकारांना उत्तर देण्याचं काम मी केलं आहे असे मंत्री महतो यांनी म्हटलंय दहावीनंतर राजकारणात उडं घेतल्याने आपले शिक्षण पूर्ण राहिल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली जगन्नाथ महतो यांनी सोमवारी येथील महाविद्यालयात जाऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली त्यासाठी विद्यार्थ्याप्रमाणेच रांगेत उभे राहून आपला अर्ज त्यांनी भरला यावेळी अकरा अकराशे रुपये फी त्यांच्याकडून भरण्यात आली यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य दिनेश प्रसाद वर्णवाल हेही उपस्थित होते मंत्री महतो यांनी वयाच्या अठ्ठावीसव्या वर्षी दहावी पास केली होती त्यानंतर शिक्षणात खंड पडल्यामुळे आता वयाच्या त्रेपन्नव्या वर्षी त्यांनी अकरावीच्या प्रवेशात वर्गात प्रवेश घेतलेला आहे महतो यांच्या अकरावी प्रवेशाची राज्यात चांगली चर्चा रंगली आहे अनेकांनी त्यांच्या विचाराचे कौतुक केले तर काहींनी त्यांच्यावर टीकाही केली आहे मात्र मी विधानसभा आणि अकरावी या दोन्ही वर्गाचे सांगड घालणार असल्याचे ते म्हणाले मी शाळेत येऊन शिक्षण घेईन आणि विधान विधानसभेत जाऊन लोकांच्या जा समस्या सोडवणार असल्याचे महत्व यांनी माध्यमाशी बोलताना